काळूबाईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो सुरूरच्या धावजी पाटलाला। मित्रांनो, आता तुमचा सगळ्या इथला नजारा दाखवणार आहे दर्शनसाठी। वाई पुणे सातारा हायवेपासून धावजी पाटलांचं मंदिर 35 किलोमीटर काळूबाईपासून आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आम्ही आत गेलो, पाहू शकता कमानी। आत गेल्यानंतर आमची गाडी पार्किंग करून माझा धावजी पाटील या सुरूर गावाची ओळख म्हणजे धावजी पाटील। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, आमची गाडी आम्ही पार्किंग करून हे बघा परिसर माझा धावजी इथंच राहिला मित्रांनो। आणि धावजी पाटलांच्या मंदिरापाशी आम्ही पोहोचलो, दर्शन घेतलं, काय असेल ते मान पान रोट देऊन आम्ही त्यांच्या बाबांचं दर्शन दिलं आणि मन एकदम फुरे झालं मित्रांनो। न्यायाची गादी आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। सगळे देवी देवण करून वैतागले असतील तर माझ्या धावजी पाटलापाशी येऊन बघा, फरक नाही पडलो नंतर बोला मित्रांनो। त्याच्यानंतर आम्ही चिवडोबाचं मंदिर व बाबांच्या समाधीचं दर्शन करण्यास आलो। तिथल्या समोर आपल्याला पांडवराईचं मंदिर खूप चांगलं आता बांधलं आहे, काचवून आत नाही, पण आम्हाला व्हिडिओ काढण्याचं तिथलं काय पॉसिबल झालं नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समाधीचं हे आमचं दर्शन चांगलं झालं, मान पण दिला, व्हिडिओ काढण्यास बंदी होती त्यामुळे व्हिडिओ काढला नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, चिडोबा सगळ्यात जालिम देवता अंगरक्षक चिडोबा आहे, जी माहिती आम्ही युट्यूबला दिली आहे, ज्यांनी बघितली नसेल त्यांनी बघावं आणि या बाबाचं मात्र दर्शन घ्यावं। पाहू शकता अगरबत्तीचा मान नाही, सिगरेटचा मान आहे, जागृत देवस्थान आहे, द्याल तर घ्याल, हे मात्र लक्षात ठेवा। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे पाहू शकता, चेड्या गोट्यांचं लमान बंगाल कैकडी चेडा बारक्या दगडांमध्ये तुम्हाला इथं पाहायला भेटेल मित्रांनो। पण ताकद भरपूर आहे ना याच्यामध्ये, ताकद एक नंबरची ताकद आहे। पाहू शकता मंदिराची माहिती दिली होती मित्रांनो, दहीबाद येथे टाकू नका, स्वच्छता राखा। काळूबाईचं आम्ही जेव्हा गेलो तो मंदिराचं काम चालू होतं, काळूबाईचं हे मंदिराचं काम तुम्ही बघू शकता, खूप अतिशय सुंदर वाटतं, जागृत वाटतं मित्रांनो। त्याच्या समोर गंगाजी बाबा मांगीर बुवा च छोट मित्रांनो मंदिर समोर राखणदार म्हणत आहेत। हे बघा त्रिमुखी चेडजणी म्हणले चालतील आणि खतरनाक आणि सेवक ही म्हणले तर माझ्या देवाला चालेल मित्रांनो। त्याच्यानंतर आम्ही आलो, काही लोक म्हणले होते तुम्ही पंचमुखीचं मंदिराचं दर्शन घडून नाही दिलं, त्यांच्यासाठी हे दर्शन आज मी घडून देणार आहे। पंचमुखी चेड्याचं माहिती कोणाला दिली नव्हती, या युट्यूब चॅनलवाल्याने पहिले चेड्यांची माहिती दिली आहे मित्रांनो। ह्याच्यानंतर पाहू शकता 1, 2, 3, 4, 5 रुपये जवळ एकत्र होतात त्याला पंचमुखी चेडा म्हणतात, पंचमुखी चेड मित्रांनो। त्याच्यानंतर खंडोबाचं मंदिर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, खूप चांगल्या प्रमाणावर त्यांच्या आजूबाजूस त्यांचे सेवक हे तुम्ही पाहू शकता। समोर गेल्यास तुम्हाला चेड्या गोटांचा बाजार माझा धावजी पाटील सांभाळतो मित्रांनो। असे किती चेडे माझ्या धावजी पाटील सांभाळतो, कुठलाही भक्त इथं नाराज होऊन जात नाही। त्याच्यानंतर आम्ही गेलो सत्याईकडे, सतीला विमान पण देऊन आम्ही सत्याईचं दर्शनही घेतलं असं म्हणतात। त्याच्यानंतर त्याचे सेवक हे पाहू शकता, चेडे गोटांचा बाजार माझा धावजी पाटील सांभाळतो। आगोरी चेडा सगळ्यात जालिम चेडा जरी कोण म्हणलं ना काळूबावळ्यात मित्रांनो, यांच्या पसला भक्त कधी मागत जात नाही, आणि नवस एकदा घेतला तर तो बाबा पूर्ण करतोच, मग ते कुठलाही नवस असो, ते म्हणजे काळूबावळ्या मित्रांनो। लय खतरनाक जागृत आगोरी चेडे जरी म्हणले तरी चालते। त्याच्यानंतर पैलवान चेडा, पैलवानी चेडे पहिल्याही सांगितलं होतं, आताही सांगतो, खूप डेंजरस आणि यांचीच करणे कुठंच निघत नाही असे पैलवान चेडे आहेत मित्रांनो। हे पैलवान चेडे गोटे तुम्ही पाहू शकता, काही काय मानपान गांजा बोंबील सिगरेट, गांजा तर बंद झालं पण सिगरेट आणि मानपान त्यांना दिला जातो मित्रांनो, इथं पाहू शकता। त्याच्यानंतर हे परिसर धावजी पाटलाचा मित्रांनो, जेव्हा आपल्या एका खऱ्या ज्या व्यक्तीला आपण मानतो, त्या देवाला मानतो, त्या देवापाशी आलं ना मन मात्र फ्रेश होतं मित्रांनो। हे आहे गावाकडचा रस्ता। त्याच्यानंतर आम्ही जाळीतल्या मसोबाचंही दर्शन तुम्हाला घडून देत आहे, जाळीतला मसोबा, त्याचं झाड म्हणजे जाळी आणि मसोबाला एकटं आणि चांगलं राहायला खूप आवडतं मित्रांनो। त्याच्यानंतर भैरवीर पण दाखवणार आहे, तिथं धागा बांधा, ज्यांना विच्छा असली ना त्यांनी धागा बांधा, धागा बांधल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होती असं सर्व म्हणतात, आणि मी माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून तुम्हाला मी सांगतोय। हे पाहू शकता वैरवीर आहे, तर चेडे गोटे सिद्ध करतात, आता ते परंपरा बंद झालेली आहे अंधश्रद्धा निर्मूलच्या लोकांनी। आता पाहू शकता मुंजावर मुंजा बाबा, तर हे पाहू शकता तुम्ही कोकणातले चेडे इथं पण आहेत, आपल्या धावजी पाटलांपाशी कसे आले हे मी तुम्हाला बी सांगितलं आहे। नागराजा हे आहे मित्रांनो। ह्याच्यानंतर मी धावजी पाटलांचा मंत्र सिद्ध करत होतो, त्याच्यानंतर मी 108 वेळा इथं मंत्र जप केला, त्याच्यानंतरच आम्ही आमच्या घरी गेलो मित्रांनो। आणि खूप छान वाटलं मला धावजी पाटलापाशी आल्यानंतर, असं तुम्ही कुठल्या तरी देवाला मानताय त्याच्यापाशी तुम्ही येत आहे तर बघा तुमचं मन एकदम फ्रेश होऊन जातं, आणि तुम्ही धावजी पाटलं आहे ना, हे न्यायाची गादी, तुम्ही कराल तर द्याल असं माझा धावजी पाटील आहे। आहो किती तर देव फिरले, शेवटी इथं आलं ना त्यांना फरक पडला, कारण न्यायाची गादी माझा धावजी पाटील सांभाळतो। 52 चेड्याचा मालक अशी ओळख माझ्या धावजी पाटलाची, अरे त्यांना
अख्ख्या बंगाल देश जिंकला असं माझा धावजी पाटील, अख्ख्या सुरू गावाची ओळख माझ्या धावजी पाटलामुळे. मित्रांनो असं तर माझा धावजी पाटील आहे. मित्रांनो कमेंटमध्ये जे धावजी पाटील लिहायचं विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा.